मोठी ब्रेकिंग न्यूज आणि हा राजकीय वर्तुळातला सगळ्यात मोठा भूकंप आपण पाहतोय। अजित पवार हे काही आमदारांसह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसह राजभवनावर दाखल झाले। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत। आज सकाळी वर्षा निवासस्थानी सुद्धा काही महत्त्वाच्या गाठीभेटी झालेल्या होत्या। दादा भुसे, दीपक केसरकर यांसारखे महत्त्वाचे मंत्री वर्षा निवासस्थानी उपस्थित होते, त्यांच्यामध्ये बैठका झाल्या। वरकरणी सांगताना मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली ही बैठक आहे असे सांगितलं गेलं, पण देवगिरीवरच्या बैठकीत नेमकं काय घडतंय याचे प्रत्येक अपडेट वर्षा निवासस्थानी घेतले जात होते। आणि आता अगदी काही वेळात मुख्यमंत्री सुद्धा राजभवनामध्ये दाखल होतील अशी माहिती मिळते। राष्ट्रवादीचे अनेक नेते हे राजभवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि जसं वैभवने आपल्याला सांगितलं, 25 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र हे अजित पवारांकडे आहे। गेल्या वर्षभरापासून सातत्यानं अजित पवारांच्या नाराजीची चर्चा रंगलेली होती। अनेकदा अजित पवार हे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जातील किंवा वेगळा काही मार्ग निवडतील अशी चर्चा रंगलेली होती। अभय देशपांडे सर राजकीय विश्लेषक सध्या आपल्यासोबत आहेत। सर, एका वर्षाच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा असा भूकंप राजकारणामध्ये होताना दिसतोय, सगळ्यात पहिले तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची। निश्चितपणे गेल्या काही दिवसांपासून याची चर्चा होती, परंतु लगेच हे ऑपरेशन होणार नाही असंही सांगितलं जात होतं। पण तुम्हाला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या मध्यंतरीच्या काळात मोठ्या घडामोडी झाल्या, जे बदल झाले त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की हा निर्णय लवकर कदाचित झाला असेल। पावसाळी अधिवेशनाच्या आधी विस्तार होईल आणि विस्तारामध्ये कोणीतरी मोठी मंडळी सामील होतील असे संकेत त्यांनी दिले, म्हणजे सत्तेतल्या लोकांकडून येत होते। परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात तो धक्का असेल याची जाणीव निश्चितपणे नव्हती। चर्चा तर निश्चितपणे राजकारणात होती, अजित पवार यांच्या संदर्भात होती चर्चा, पण आता जी नावं काही पुढे येत आहेत त्यांची नावं अजून कन्फर्म झालेली नसल्यामुळे त्याचा उल्लेख करत नाही मी, पण राष्ट्रवादीचे तीन बडे नेते आज कदाचित शपथ घेतील असं सांगितलं जात आहे। आणि तसं जर झालं तर मग पक्षामध्ये दोन तृतीयांश फूट पाडायचा जो प्रयत्न होता भाजपाचा एक वर्ष तीन वर्षापूर्वी 2019 निवडणुकीनंतर, तो यावेळेस यशस्वी होणार का या संदर्भात मला वाटतं की आता बघावं लागेल। येत्या काही तासात या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, परंतु हा झाला वेगळा गट झाल्यानंतर तो शिवसेनेच्याच पॅटर्न प्रमाणे होणार की वेगळा गट स्थापन होऊन त्याचा वेगळं अस्तित्व होणार, या सगळ्या पुढच्या गोष्टी झाल्या तर निश्चितपणे मला वाटतं की हा मोठा धक्का आहे। कारण महाराष्ट्रात सत्ता हस्तगत केली भाजपाने शिंदे यांच्या मदतीने, तरी राजकीय वातावरण त्यांना फारसं अनुकूल नव्हतं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा फार मोठा स्टेक महाराष्ट्रामध्ये आहे, कारण जवळ 42 जागा त्यांच्याकडे आहेत। आणि इथे जर ही महाविकास आघाडीचं असंच समीकरण आणि असंच राजकीय वातावरण राहिलं असतं तर फार मोठ्या प्रमाणात त्यांना पिछाट सहन करावी लागली असती। आधीच पश्चिम बंगाल असेल, बिहार असेल, कर्नाटक असेल आणि महाराष्ट्र या चार राज्यांमध्ये मोठा एक फटका बसू शकतो अशी चर्चा असताना त्या एक मोठं ऑपरेशन महाराष्ट्रात नक्की होईल याची चर्चा होती, पण साधारणतः त्याला ऑक्टोबरचा मुहूर्त दिला जात होता। पण मला वाटतं की हे अपेक्षेपेक्षा लवकर होताना दिसतंय आणि निश्चितपणे हा महाविकास आघाडीसाठी एक मोठा धक्का असणार आहे। अजित पवारांची नाराजी ही फार गांभीर्यानं घेतली गेली नाही गेल्या काही दिवसात असं वाटतं? नाही, एक निश्चित आहे की शरद पवार यांनी निर्णय घेतला होता की ज्या पद्धतीने अजित पवार पक्षाचं पुढचा राजकारण किंवा पुढचा रस्ता निवडू पाहत होते तो त्यांना मान्य नव्हता, आणि त्यांनी निश्चितपणे एक निर्णय घेऊन राजीनामा असेल त्यांचा अध्यक्षपदाचा किंवा त्याच्यानंतर सुप्रिया ताईंची आपली राजकीय उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करणं, पवार यांना जर फार दुखवायचं नसतं असं अजित पवारला कदाचित त्यांनी महाराष्ट्राची धुरा प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिली असती, परंतु त्यांनी त्याचा निर्णय ही केला। महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये सुप्रियाताईंचा शब्द हा महत्वाचा ठरेल असं त्यांनी स्पष्टपणे यात सगळ्या घडामोडीतून दिसत होतं। त्यामुळे मला वाटतं अजित पवार यांनी शेवटचा एक प्रयत्न करून पाहिला की मला आता पक्षाची जबाबदारी द्या म्हणून त्यांनी एक काही दिवस त्याच्यासाठी दिले, आणि त्यानंतर मला वाटतं की हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि आगामी महाराष्ट्राचं जे राजकारण आहे त्यात हा फार मोठा मला वाटतं की एक मोठं स्थित्यंतर आपल्याला बघायला मिळणार आहे। सर, गेल्या काही दिवसातल्या जर घडामोडी आपण पाहिल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राष्ट्रवादीवर टीका केली होती, यांच्या भ्रष्टाचाराचं मीटर डाऊन होत नाही असं म्हणालेले होते। त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामध्ये जे वाकयुद्ध रंगलेलं होतं, या सगळ्याचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य हे सुतोवाच होतं या सगळ्या घडामोडींचं असं म्हणू शकतो? राष्ट्रवादी काँग्रेसला तर लक्ष करण्याचे प्रयत्न होणार हे तर स्पष्ट दिसत होतं, कारण या राजकारणात महाराष्ट्रात त्यांना जरी आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे असले तरी प्रामुख्याने त्यांचा जो रोख होता तो राष्ट्रवादीकडे होता, कारण राष्ट्रवादी ह्या काँग्रेसचं बलस्थान आहे।
सर तुम्हाला विनंती रहा आपल्यासोबत या घडीची महत्त्वाची अपडेट अशी आहे की वर्षा निवासस्थान